नमस्कार या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्राईव्ह एल एम एस कसं वापरायचं हे सांगणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डी आर आय व्ही एल एम एस डॉट कॉम या वेबसाईटला जायचं तिथे साईन इन विथ गुगल याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला तुमचा वेगळा पासवर्ड वाप लक्षात ठेवायची गरज नाही तुमच्या जीमेलनीच तुम्ही इथे लॉग इन करू शकता जर का तुमचे मल्टिपल जीमेल अकाउंट्स तुम्ही वापरत असाल तर त्याच्यापैकी एक तुम्ही चूज करायचा आहे आणि त्याच्यावर इथे क्लिक करायचं आहे तर आता मी एका जीमेलनी इथे आत्ता लॉग इन करतो आहे आणि लॉग इन क केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल तर त्या स्क्रीनच्यापैकी ऑल कोर्सेसवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे कुठले कोर्सेस या वेबसाईटवर अवेलेबल आहेत बाय करायला तर ते तुम्हाला दिसतील तर आत्ता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वृषाली लेले मॅडमचा मेंटल आस्पेक्ट नावाचा जो कोर्स आहे तो तुम्हाला त्याला सबस्क्राईब करायचा आहे तर सबस्क्राईब करण्याच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत काय तर तुम्ही लेले मॅडमना जर का कॉन्टॅक्ट केलात आणि त्यांना डायरेक्टली तुम्ही पेमेंट केलं तर काय होईल की त्यांना तुम्ही पेमेंट केल्यानंतर ते तुमचा जो जीमेल आय डी आहे तो जीमेल आय डी ड्राईव्ह एल एम एसच्या आय टी सपोर्टला देतील आणि आय टी सपोर्ट, सपोर्ट तुम्हाला बॅक एंडनी ॲक्सेस देईल सो तुम्हाला पेमेंट इथे ड्राईव्ह एल एम एसवर करायचं नाही आहे तुम्ही त्यांना पेमेंट केलं की आम्ही त्यांना बॅकेंडनी आम्ही तुम्हाला त्याचा ॲक्सेस देऊन टाकू सो धिस इज द फर्स्ट आणि प्रिफर्ड वे आहे आपला हा तर हे जर तुम्ही केलं आम्हाला जीमेल आय डी मिळाला की त्याच्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली इथे तुम्हाला रजिस्टर्ड म्हणून दिसेल हां तर आता हे फर्स्ट टाईम झालं म्हणजे काय की तुम्ही त्यांना पेमेंट केलं आम्ही तुम्हाला ॲक्सेस दिला सगळं झालं तर याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे ऑल कोर्सेस मग मी मी तुम्हाला म्हटलं ना तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायची गरज नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही जर का तिथल्या माय कोर्सेस म्हणून जे आहे त्याच्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या या कोर्सेसला तुम्ही रजिस्टर केलेलं आहे तेवढेच कोर्सेस तुम्हाला इथे फक्त दिसतील ओके मग त्या कोर्सेससाठी तुम्ही जर का या कोर्सला रजिस्टर केला आहे तर याच्या डिटेल्सवर क्लिक करायचं डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे काही व्हिडिओज असतील आणि पी डी एफ्स असतील त्याची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल आणि तुम्हाला फक्त गो टू कंटेंटवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासमोर उघडेल आणि त्याच्या त्याच्यावर जे नॉर्मल आपण व्हिडिओ प्ले करतो ना तसं प्ले बटन त्याच्यावर असेल त्या प्ले बटनवर तुम्ही क्लिक केलं की तो व्हिडिओ स्टार्ट होईल आणि अर्थात जर का पी डी एफ असेल तर ती डायरेक्ट तुमच्यासमोर ओपन होईल सो so, इतकं सुटसुटीत आणि अगदी क्विक वे आहे हे करण्याची तुम्हाला फक्त गुगल साईन इन लक्षात ठेवायचं आहे आणि माय कोर्सेस हे लक्षात ठेवायचं आहे तेवढं तुम्ही केलं की झालं दॅट्स इट बाकी नॉर्मल व्हिडिओ प्ले आणि हे सगळे जे आहे ते ॲज युजल आहे सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग तुम्हाला काही प्रश्न असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथे तुम्हाला दिलेलं आहे की कॉन्टॅक्ट आम्हाला कसं करायचं ते